दिग्रस शहरामध्ये मागील काही वर्षांपासून लालसेपोटी अनेकांनी धंदा मांडलाय. शासनाच्या निर्देशांना हुळकावून दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अवैध दारू विक्री करणारे रॅकेट तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले. दिग्रस शहरात दारूच्या बाटल्यामध्ये ॲसिड टाकून दारूची विक्री केली जात आहे. या बाटलीला डुप्लिकेट दारू बाटली असे नाव दिले जात आहे. या डुप्लिकेट दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. अनेक जण आजारी पडत असल्यामुळे परिवारातील आपल्या लेकरांचा करता मुखिया या डुप्लिकेट दारूमुळे निघून जात असल्यामुळे लेकरांच्या डोक्यावरील छताचा आधार हिरावला जात आहे. यांच्या लेकरांच्या भावनांना प्रशासनाने मानव म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. तसेच यावर कारवाई करणे देखील आता महत्त्वाचे झाले आहे. एकंदरीत अवैध दारू विक्री व डुप्लिकेट दारूमध्ये ॲसिड भेसळयुक्त संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना कार्यवाही करण्यात येत नाही. दुकानांच्या टायमिंगमध्ये सुद्धा नियमाप्रमाणे दुकाने उघडत नाही. सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत वाईन शॉप, बार, देशी दारू विक्री करतात. यांच्या टायमिंगवर अंकुश लावणे गरजेचे आहे. तसेच अवैध दारू विक्री फार मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बाबींकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनपिया साहेब यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे. यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.